लॉन्ग के पेज लाइक करा नियम जाए तो चैनल सब्सक्राइब करा रास्ता उमड़ाती पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्याच्या लोणी या गावामध्ये आता या ठिकाणी नुकताच शेतकरी मेळावा पार पडलाय आणि तो मेळाव्याचं कारण आहे पाणी आणि ते डिंबे धरणाचं पाणी. त्या डिंबे धरणाच्या पाण्यासाठी आंबेगाव तालुक्यातील पूर्व भागातील 8 गावं एकवटलेली आहेत आणि ती राजकारण विरहित या ठिकाणी आंदोलन करणार आहे. ज्या डिंबे धरणाच्या पाण्यावर कर्जत जामखेडला राजकारण झालं, ज्या डिंबे धरणाच्या पाण्यावर पारनेर विधानसभेमध्ये राजकारण झालं, ज्या डिंबे धरणाच्या पाण्यावर श्रीगोंदा विधानसभेमध्ये राजकारण झालं, मात्र आंबेगाव तालुक्यामध्ये त्या डिंब्याच्या पाण्यावर अद्यापर्यंत कधीही राजकारण केलं गेलं नाही. आताही इथे येथील तरुणांनी एक समिती उभी केली आहे आणि त्या समितीच्या माध्यमातून 8 गावांना पाणी मिळवून देण्याचा ध्यास त्यांनी घेतलेला आहे आणि त्यानिमित्ताने त्यांनी आज या ठिकाणी एक शेतकरी मेळावा घेतलेला आहे. तेच तरुण आपल्या समवेत आहेत. गणेश तांबे आहेत, बाळीश्राम वाळुंज आहेत, किरण वाळुंज आहेत आणि सागर जाधव आहेत. या चार तरुणांनी पुढाकार घेऊन सर्व तरुण व्यक्ती व ग्रामस्थांना एकत्र करून हा लढा उभा केला आहे. तर हा लढा कशासाठी हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. गणेशराव, काय सांगाल, कशासाठी लढा आहे हा लढा? खरं तर शेतकऱ्यांच्या हक्कासाठी. हक्क म्हणजे नक्की कसला हक्क पाहिजे तुम्हाला? आज आपल्या आंबेगाव तालुक्यामध्ये एवढं मोठं धरण असताना आंबेगाव तालुक्याच्या ज्या लाभ क्षेत्रामधून जे पाणी जातं ते फार सोलापूर करमाळ्यापर्यंत जातं आणि त्याच तालुक्यातील गावं जर ह्या पाण्यापासून जर वंचित राहत असेल तर हा अन्याय आम्ही सहन करणार नाही. हे ह्या निमित्तानं आम्ही कृती समितीच्या वतीनं एक वज्रमूठ या ठिकाणी दाखवलेलं आहे आणि त्याचं हे आत्ताशी एक प्राथमिक स्वरूप आहे. भविष्यामध्ये याचं रौद्ररूप या ठिकाणी धारण केलं जाईल आणि आम्ही आमच्या पद्धतीनं लोकशाही मार्गानं ह्या आंदोलनाला एक दिशा देऊ. ह्या दिशा देण्यासाठी ह्या आमच्या समाजातील आमच्या 8 गावातील सर्व जे शेतकरी बांधव आहेत हे आमच्या सोबत आहेत, याचा आम्हाला पूर्णपणे पाठिंबा आहे. हीच आमची मोठी सर्वात मोठी ताकद आहे. ह्या ताकदीच्या जोरावरती आम्ही आमचं काम पूर्णत्वास नेऊ. बाळीश्राम, किती गावं असणार आहेत आणि हा लढा कसा असणार आहे पुढचा? साधारणतः एकूण आपली पूर्व भागातली आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातली एकूण 8 गावं लोणी शिरदाळे लोणी धामणी शिरदाळे पहाडदारा खडकवाडी रानमाळा वडगोपी आणि मांदवाडी ही एकूण 8 गावं डिंबा धरणाच्या पाण्यापासून वंचित आहे. 4 किलोमीटरच्या ह्या गावांच्या 4 किलोमीटरच्या अंतरावरून त्या ठिकाणी उजवा कॅनॉल गेलेला आहे डिंबा धरणाचा. त्या ठिकाणी जे नंदनवन झालं आहे ते आम्हा वेगळ्या पद्धती चांगलं नंदनवन झालं आहे, परंतु ते पाणी आमच्या ह्या 8 गावांना जर मिळालं तर ह्या देखील भागातलं नंदनवन झाल्याशिवाय राहणार नाही. आणि ही 8 गावं पूर्णपणे पाणी मिळावा शेतीला यासाठी श्री महासकांत पाणी कृती समिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे. याचं आणि तिच्या माध्यमातून ह्या 8 गावांना पाणी मिळण्यासाठी पुढील काळामध्ये मोठ्या स्वरूपामध्ये संघर्ष देखील करण्याची वेळ आली. तर पण ही समिती टिकवणं खूप कष्टाचं असणार आहे, त्याचं काय नियोजन आहे? निश्चितपणे मी या ठिकाणी सांगू इच्छितो की कितीही कठीण असलं, कारण जे 8 गावं आज पाण्यापासून वंचित आहे, खरे आमच्या ह्या भागातल्या माय भगिनी तरुण युवक वर्ग खूप हलकीत जीवन जगतात आणि त्याच्यासाठी हे जीवन खरं आम्ही तरुण मंडळी एकत्र येत असताना ते पाहिलं जीवन कसं जगतात. त्या जीवन जगत असताना आम्ही ही कृती समिती कोणत्याही परिस्थितीमध्ये डगमगणार नाही. एकी आज मोठा मेळावा या ठिकाणी 1,000-2,000 लोकं या मेळाव्याला होती, ही लोकं आमच्याबरोबर आहे, त्यांचा आशीर्वाद आमच्याबरोबर आहे. त्याच्यामुळं कुणाचा कितीही दबाव आला किंवा काही जरी अडचणी निर्माण केल्या तर कोणत्याही अडचणीवरती आम्ही मात करायला तयार आहे. पण याच्यात तुमचं राजकारण संपणार आहे, पुढारी मंडळींचं राजकारण संपलं असं वाटतं? निश्चित. जरी या पूर्वीच्या काळामध्ये मी एका पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम करत होतो, मी आत्ताच मगाशी या ठिकाणी सांगितलं की मी पक्षत्वाचा प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देऊन केवळ या पाण्यासाठी काम करण्याचं धोरण माझ्यासारख्या युवकांनी या ठिकाणी आखले. त्याच्या राजकारण विरहित ही समिती काम करणार आहे असं बाळीश्राम वाळुंज सांगतायत. परंतु डिंबे धरणाच्या पाण्यावर कर्जत जामखेडला राजकारण होतं, श्रीगोंद्याला राजकारण होतं, जुन्नरला राजकारण होतं, पारनेरला होतं, मग आंबेगावकरांना का नकोय राजकारण? तुम्ही का राजकारण नकोय म्हणता? राजकारण झालं तरच न्याय भेटेल. काय झालेलं आहे की आता आम्ही आमचा अजेंडा ठरवलेला आहे. आम्ही राजकारण तर पाण्यावर होणार, पण आमच्या हक्काच्या पाण्यासाठी. आम्हाला राजकारण विरहित यासाठी करायचं आहे की आमची खरी ताकद आमची जनता आहे. आम्ही जर आम्हाला माहिती आहे की या परिसरामध्ये आत्तापर्यंत आहे ना प्रत्येकाला प्रत्येकाचा काही ना काहीतरी प्रॉब्लेम असतो, म्हणून ती अडचण होत होती. मग आम्ही त्याला फाटा देत आम्ही असा निर्णय घेतला की जर पक्ष विरहित आपण जर एकत्र पहिल्यांदा जर येत असं नीती आमची ह्या पद्धतीने असणार आहे की आता आम्ही समिती पहिले तर खरं पाहिलं तर बोलायच्या अगोदर मी
आभार व्यक्त करायला पाहिजे होतं की खरं पाहिलं तर आमच्या चौकांवरती जी जबाबदारी टाकली की ते सर्व गावचे सरपंच असतील, मुख्य पदाधिकारी असतील. मी सरपंच यासाठी म्हणतो की ह्या मेळाव्याला प्रत्येक गावचा सरपंच उपस्थित होता ही आमची ताकद बनलेली आहे. म्हणून शेजारच्या गावांमध्ये पाणी, अगदी 2 किलोमीटरवर पाणी आणि आपल्याकडे पाणी नाही, काय अवस्था आहे आपल्या हाटगावांची? तुम्ही धामणीचे सरपंच आहात, कशा पद्धतीने सामना करावा लागतोय? एकदम बरोबर आहे, पाट आमच्या उशावून जातोय पण आमचा कोरड घशाला आहे, ही खूप मोठी वास्तविक आहे आणि ते नाकारता येत नाही. तसं पाहिलं गेलं तर आपण महाराष्ट्रामध्ये आज पाहत असाल का, महाराष्ट्र कोरडा ओला दुष्काळ जाहीर करायची शासनाच्या निर्णयावरती आलेला आहे आणि आमच्या 8 गाव आज पाण्यासाठी भांडत आहेत. तुम्ही आमच्या ओढ्यामध्ये नाल्यामध्ये जा, एक टिपका पाणी नाही आहे. आम्ही करायचं आज ऑक्टोबर महिना चालू आहे, म्हणून आमच्या सर्व तरुण मंडळींनी निर्णय घेतला की आपला जशाचा जो कालवा आहे तो कालवा जर एवढा लांब 300-400 किलोमीटर जातोय तर आपण नक्कीच साहजिकच या 8 गावाला तो कालवा आणू शकतो. कालव्याचं अंतर परिस्थिती काय शेतीची परिस्थिती? आमच्या शेतीची परिस्थिती आता अशी, आमची जी पिकं होती सगळी पिकं जळून गेली पावसाअभावी आणि आमचा शेतकरी जो कर्जबाजारी पिकासाठी पहिले कर्ज घेतो मग पीक पेरी करतो ते सगळं आमचं नुकसान झालेलं आहे. आमच्या शासनाकडे आता आम्ही वारंवार विनंती केलेली आहे, आमचे तर पंचनामे शेतीचे करा, आम्हाला नुकसान भरपाई द्या पण पाणी पहिलं महत्त्वाचं द्या, पाणी दिलं तर आम्ही जगू शकतो. त्यामुळे आम्ही शासन दरबारी सर्व तरुण, सर्व माता भगिनी, सर्व पुरुष मंडळी हे शासनाकडे एकच विनंती करतो, काही करा, आम्हाला पाणी द्या, कसंही द्या तुम्ही पण आम्हाला पाणी द्या. ही दयनीय परिस्थिती आहे पुणे जिल्ह्यातील, प्रगत पुणे जिल्हा, ज्या पुणे जिल्ह्यामध्ये अनेक साखर कारखाने आहेत, अनेक शेतकरी उच्च प्रतीचं असं उत्पादन येथे घेतात, परंतु याच तालुक्यामध्ये अगदी पुणे नाशिक हायवेपासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या लोणी धामणी परिसरामध्ये ही परिस्थिती आहे आणि या परिस्थितीवर मात करण्यासाठी हे सर्व ग्रामस्थ एकवटलेले आहेत, त्यांच्या लढ्याला यश मिळेल हे असं वाटतंय. व्हिडिओ जर्नलिस्ट राजू देवडेसह संदीप खळे, लोणी. फेसबुकला आमचे पेज लाईक करा आणि आमच्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. असतं उमदार.